की कळंबोली सारख्या शहरामध्ये सलग त्या ठिकाणी तीस तास लाईट नव्हती अध्यक्ष महोदय एप्रिल महिन्यापासून जून महिन्यापर्यंत तीस मिनिटापेक्षा जास्त काळ लाईट गेलेली आहे प्र, असा असे प्रसंग दोनशे चार वेळा आले आणि त्याच्यामध्ये साधारणपणानं चारशे पासष्ट तास ही लाईट उपलब्ध नव्हती आणि याच प्रामुख्यानं कारण अध्यक्ष महोदय या भूमिगत वाहिन्या नसणं हे त्याचं प्रामुख्यानं कारण आहे मान्य अध्यक्ष महोदय सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी पनवेलच्या संदर्भात जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याच्यामध्ये खरं म्हणजे त्यांनी सांगितलं की दोन हजार अठरामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विद्युत पुरवठा करणाऱ्या दोनशे बासष्ट किलोमीटर उच्चदाब उपरी वाहिनी व तीनशे एक्क्याऐंशी एक किलोमीटर लघुदाब उपरी वाहिनीचं भूमिगत वाहिनीमध्ये रुपांतर करण्याकरता एकशे शहाऐंशी कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार केला होता अर्थातच आता त्याची किंमत वाढलेली आहे कारण आता दोन हजार तेवीसमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्यावेळी असं अपेक्षित होतं की महानगरपालिकेने स्वखर्चाने ते करावं मात्र हेही खरं आहे की महानगरपालिका ही लहान आहे आणि त्यामुळे स्वखर्चाने ते करू शकणार नाहीत पण आपण वर्ल्ड बँकेसोबत आता एक प्रकल्प डिझास्टर मॅनेजमेंटचा हातामध्ये घेतला आहे आणि या प्रकल्पामध्ये जेवढे किनारपट्टीवरची शहरं आहेत या सगळ्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये भूमिगत वाहिन्यांचं जाळं टाकणं हा त्याच्यातला एक महत्वाचा कंपोनंट आहे तर निश्चितपणे त्या प्रोग्रामच्या अंतर्गत आपलं हे एस्टिमेट अद्यावत करून आताच्या भावा बाजारभावाप्रमाणे ते एस्टिमेट करून त्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंतर्गत ते सादर करण्यात येईल आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून त्यातनं याच्याकरता निधी आपण उपलब्ध करून देऊ यासोबत आपण एसमध्ये देखील आता बरीच कामं या ठिकाणी सुरू करतो आहोत आर डी एस एसच्या कामांना मला असं वाटतं आता मान्यता आपण दिलेली आहे आणि त्याची टेंडर्स आता निघणार आहेत त्यामुळे त्याच्याही अंतर्गत आपण काम करणार आहोत आणि दुसरं आपण प्रणाली बळकटीकरणाच्या अंतर्गत या ठिकाणी अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याच्यानंतर शेहेचाळीस पण पंधरा किलोमीटर उच्चदाब भूमिगत वाहिनी चाळीस किलोमीटर उच्चदाब वाहिनी क्षमता वाढ चार नवीन रोहित्र तीस रोहित्र क्षमता वाढ सत्याऐंशी मिनी पिलर बदलणे चोवीस रिंगमेन युनिट चौतीस एव्ही स्विच इत्यादी कामांचा देखील समावेश केलेला आहे तसंच आपण मगाशी ज्याचा उल्लेख केला की एच टी आणि एल टी हे एकत्र असल्यामुळे त्याच्यावर अनेक वेळा फेलियरची अडचण त्या ठिकाणी तयार होते साडेसात किलोमीटरचा हा स्पॅन आहे त्यातला पॉईंट फाईव्ह किलोमीटरचा स्पॅन झाला आहे सात किलोमीटरचा स्पॅन बाकी आहे त्याला तात्काळ एस मध्ये पैसे दिले जातील आणि हा सात किलोमीटरचा स्पॅन देखील अंडरग्राऊंड केला जाईल उदय निश्चितपणे कालबद्ध पद्धतीनं हे घेतलं जाईल मुळात आपल्याला कल्पना आहे की पनवेल असेल किंवा नवी मुंबईचा भाग असेल हा प्रचंड वाढता भाग आहे आणि अत्यंत वेगानं इथलं नागरीकरण सगळं झालेलं आहे त्या मनाने तेवढ्या वेगानं इन्फ्रास्ट्रक्चर काही वाढलेलं नाही म्हणून हे फेलियर्स या ठिकाणी होतात म्हणून त्या भागाला आवश्यक असलेलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे कालबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी दिलं जाईल मी विभागाला आदेश देईल की त्यांनी याची एक कालबद्ध कार्यक्रम तयार करावा आणि त्यातनं ही कामं करा